अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार की नाही? हो निश्चित निश्चित उमेदवारी अर्ज दाखल करणार, आम्हाला पूर्ण खात्री आहे की बोलू दे बोलणं बोलू दे ना, आम्हाला पूर्ण खात्री आहे की शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी उमेदवार म्हणून जाहीर केलेल्या ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल आणि आम्हाला न्याय मिळेल, न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशा प्रकारची आम्हाला पूर्ण राजीनामा मंजूर केला नसेल तर मग उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. जो भी हिंदीमध्ये उमेदवारी अर्ज जर का दाखल केला आणि राजीनामा मंजूर नाही केला तर ती तांत्रिक अडचण उपस्थित राहते, ती कशी दूर? त्या संदर्भामध्ये आम्ही कायदे तज्ञांचा सल्ला घेतो आहोत आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. सर हिंदी क्या वजह बताई जो आप रेजिग्नेशन देने के लिए गए थे उन्होंने क्या बताई सर हिंदी मध्ये बोला? कोर्ट वकिलाची नोटीस दिलेली आहे आणि कोर्टामध्ये सुद्धा निश्चित स्वरूपात आम्ही जाणार आहोत आणि कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळेल याची पूर्ण खात्री आहे. सर हिंदी में बोल दीजिए पूरी तरह से. सर हिंदी में बोल दीजिए किस तरह से रेजिग्नेशन देने के लिए आप गए थे, पूरी बात बताइए हिंदी में बताइए. ऋतुजा लटके मैडम महानगरपालिका की कर्मचारी थी, उन्होंने खुद का रेजिग्नेशन दिया लेकिन प्रशासन ने उनका रेजिग्नेशन मंजूर किया नहीं है. उसके लिए प्रशासन के सामान्य प्रशासन जो जीएडी के प्रमुख है. रंधरी पोटनिवडणुकीसाठी आम्ही अर्ज दाखल करणार असं ठाकरे गटाचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांनी आता म्हटलेलं आहे. आयुक्तांनी अजून राजीनामा मंजूर केला नाही असंही त्यांनी म्हटलंय. आणि याच बातमीचा एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा दुपारच्या बातम्या.